ओम नमः शिवाय, हर हर महादेव। भगवान शिव शंभूंचा सर्वात प्रिय महिना म्हणजेच श्रावण महिना। या श्रावण महिन्यात प्रत्येकजण देवाधिदेव महादेव यांची उपासना करतो, शिवालयात जाऊन महादेवांची पूजा करतो, ओम नमः शिवाय यासारख्या महामंत्राचा जप करतो, जेणेकरून महादेव आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या इच्छांची मनोकामनांची पूर्तता करतील, आपल्या जीवनातील दुःख कष्ट हरण करतील। मित्रांनो, या श्रावण महिन्यामध्ये जर हे 13 संकेत आपल्या दृष्टीस पडले, जर हे 13 संकेत आपल्याला जाणवले, तर लक्षात घ्या, आपण केलेली पूजा महादेवांनी मान्य केली आहे आणि महादेवांची असीम कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे। हे 13 संकेत कोणते आहेत? यातील पहिला सर्वात महत्त्वाचा संकेत, घराबाहेर पडताच गोमातेचं दर्शन होणे। मित्रांनो, घराबाहेर पडताच जर तुम्हाला एखादी गाय दिसली, गोमाता दिसली, तर लक्षात घ्या, हिंदू धर्मशास्त्रानुसार गोमातेमध्ये 33 कोटी देवदेवता वास करतात। भगवान भोलेनाथ महादेवसुद्धा गोमातेमध्ये वास करतात आणि म्हणूनच प्रत्यक्ष भगवान भोलेनाथांनी आपल्याला दर्शन दिले आहे। हा एक खूप मोठा संकेत आहे की महादेवांनी आपली पूजा स्वीकार केलेली आहे। मित्रांनो, यासारखाच दुसरा संकेत म्हणजे घराबाहेर पडताच नंदीदेवांचे म्हणजे बैलाचे दर्शन होणे। नंदीदेव हे भगवान शिवशंकरांचे एक प्रमुख गण आहेत आणि त्यांच्या दर्शनाने सुद्धा हा संकेत प्राप्त होतो की महादेवांनी आपली पूजा स्वीकारली आहे। स्वप्नामध्ये किंवा साक्षात नागदेवतेचे दर्शन होणे, सापाचे दर्शन होणे, हा सुद्धा खूप मोठा मित्रांनो एक संकेत आहे, कारण नागदेवता ही महादेवांच्या गळ्यामध्ये कायम निवास करतात आणि महादेवांनी त्यांना धारण केलेले आहे। विशेष करून सोनेरी काळ्या रंगाचे दर्शन हे अतिशय शुभ मानण्यात आले आहे या श्रावण महिन्यात। भगवान महादेवांच्या हातात जे शस्त्र सदैव असते ते म्हणजे त्रिशूळ, हे शिवशंभूंचे अतिशय प्रिय शस्त्र आहे आणि या त्रिशूळाचे दर्शन स्वप्नामध्ये असेल किंवा साक्षात असेल, तुम्हाला जर या श्रावण महिन्यात होत असेल, तर हा देखील खूप मोठा संकेत आहे की महादेवांच्या कृपेने आपल्या जीवनातील दुःख कष्ट आता लवकरच निघून जाणार आहेत। श्रावण महिन्यात रुद्राक्षाचे दर्शनसुद्धा प्रत्यक्ष शिवदर्शना इतकेच हिंदू धर्मशास्त्रामध्ये महत्त्व आहे। रुद्राक्षाचे दिसणे म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला महादेवांनीच दर्शन दिले आहे असं समजायला हरकत नाही, कारण असा संकेत सांगतो की तुमच्या मनोकामना शीघ्र लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत। मित्रांनो, या श्रावण महिन्यामध्ये आपल्या दरवाजामध्ये, आपल्या दारामध्ये जर एखादी विद्वान धार्मिक व्यक्ती येत असेल, साधू संत ऋषीमुनी येत असतील, तर त्यांना रिकाम्या हाती आता कधीच पाठवू नका। आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या सामर्थ्याप्रमाणे त्यांना आपण दानधर्म नक्की करा, कारण हा एक खूप मोठा संकेत आहे की जटाधारी साधू संत ऋषीमुनी आपल्या घरी आल्यास, दारात आल्यास, प्रत्यक्ष महादेवांनीच आपली पूजा स्वीकार केल्याचा संकेत आहे। स्वप्नामध्ये माता पार्वतींनी दर्शन दिल्यास जे विवाहित इच्छुक जे मुलं मुली आहेत त्यांची लग्ने जुळून येतात। स्वप्नामध्ये जर शिवमंदिर जर आपण पाहताय, तर हा देखील खूप मोठा संकेत आहे की शिवकृपा आपल्यावरती होणार आहे। भगवान शंकर जर आपल्या स्वप्नामध्ये तांडव करताना आपण पाहिले, भगवान शंकर जर आपण तांडव करताना आपल्याला स्वप्न पडलं, तर लवकरच आपले शत्रू शांत होणार आहेत आणि आपले अडकलेले पैसेसुद्धा परत प्राप्त होतात। श्रावण महिन्यामध्ये स्वप्नात दूध किंवा दही दिसणे हा खूप मोठा संकेत आहे की भगवान शिवशंकरांची अपार कृपा लवकरच आपल्याला प्राप्त होणार आहे। भांग किंवा भस्म याचे साक्षात झालेले दर्शन, अचानक झालेले दर्शन, हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे की भगवान शिवशंकरांनी साक्षात आपल्याला दर्शन दिले आहे आणि आपली पूजा त्यांनी मान्य केली आहे। मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये या 13 पैकी एक जरी संकेत आपल्याला दिसला, तर महादेवांची कृपा आपल्यावर नक्कीच बरसलेली आहे, त्यांनी आपली पूजा स्वीकार केलेली आहे हे समजून जा। मित्रांनो, या व्हिडिओला 1 लाईक अवश्य करा, जेणेकरून मला देखील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे व्हिडिओ बनवण्यास। तसेच कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका। व्हिडिओला कमीत कमी 5 मित्र परिवाराला, नातलगांना व्हॉट्सअपवर शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल। भेटूया लवकरच अशीच माहिती घेऊन आणखी पुढील व्हिडिओमध्ये। ओम नमः शिवाय।